हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण शक्ती एकत्रित झाली आहे. त्या शक्तिरूपी आमच्या सर्व माता भगिनींना या ठिकाणी मनापासून प्रणाम करतो. आज मंचावर उपस्थित आपले सहकार मंत्री श्री अतुल सावेजी, ही संकल्पना ज्यांच्या डोक्यातून तयार झाली ते आपले विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकरजी, संकल्पना राबवण्याचं काम ज्यांनी केलं त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या असलेल्या चित्राताई वाघ, त्यांना साथ देणाऱ्या वर्षाताई भोसले, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आपले मुरजीभाई पटेल आणि उपस्थित सर्व माता भगिनी, आणि पहिल्यांदाच असं होत आहे की अतिशय कमी संख्येने उपस्थित असलेल्या बंधूंनो शोधावे लागतात आणि ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. मला या गोष्टीचं मनापासून कौतुक आहे आणि समाधान आहे की सकाळपासनं आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात आणि सकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळचे 5 वाजले तरी एकही खुर्ची रिकामी नाही. खालचा हॉल भरलाय, मधला हॉल भरलाय, वरचा हॉल भरलाय आणि तोही कमी पडला म्हणून तळघरातल्या हॉलमध्ये देखील आमच्या महिला बसलेल्या आहेत. मला असं वाटतं की अतिशय यशस्वी अशा प्रकारची ही सहकार परिषद चित्राताई या ठिकाणी तुम्ही आयोजित केली त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे सातत्याने सांगतात की भारताला एक मजबूत देश व्हायचं असेल तर आमची जी नारी शक्ती आहे तिला सक्षम करावं लागेल. आपण जर जगाचा इतिहास बघितला तर जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या देशांनी आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेला अशा प्रकारची जी नारी शक्ती आहे हिला मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं ते देश जगामध्ये विकसित झाले. शेवटी आपल्या या संपूर्ण संसाराची जी दोन चाकं आहेत, पुरुष आणि स्त्री, केवळ एक चाक चालत राहिलं तर पोचायला दुप्पट वेळ लागेल, पण दोन्ही चाकं जर चालली तर आपण कमीत कमी वेळामध्ये आणि गतीने प्रगतीकडे जाऊ शकतो हे माननीय मोदीजींनी ओळखलं आणि म्हणून आपल्या देशामध्ये महिलांनाही मानव संसाधन म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सम्मिलित करून घेतलं पाहिजे अशा प्रकारचा विचार मोदीजींनी त्या ठिकाणी मांडला आणि देशामध्ये महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना या माननीय मोदीजींनी सुरू केल्या. सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट जी कोणाच्या लक्षात फारशी येत नाही, मोदीजींनी मुद्रासारखी योजना सुरू केली आणि या मुद्रा योजनेमध्ये जवळपास 20-22 कोटी लोकांना मुद्राचं लोन मिळालं आहे आणि ते आपल्या पायावर उभे राहिले आहेत. आणि यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले. पण यात आनंदाची गोष्ट काय आहे, या 40 लाखापैकी 50% महिला आणि मुली आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आहे आणि ते आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हळूहळू आमच्या महिला या नुसतं घर सांभाळणाऱ्या नाहीत तर त्या आपल्या घराकरता, आपल्या समाजाकरता, आपल्या राज्याकरता, आपल्या देशाकरता अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होणाऱ्या
अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा प्रकारच्या देखील एका नवीन रोलमध्ये मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही गोष्ट देखील खरी आहे की जेव्हा महिला सक्षम होतात त्यावेळी तो परिवार सक्षम होतो. कारण दोन पैसे जेव्हा महिलांना मिळतात त्यावेळी ते पैसे महिला सांभाळून ठेवतात, आपल्या घरावर, आपल्या मुलांच्या शिक्षणावर त्या खर्च करतात. तेच दोन पैसे पुरुषांच्या हाती आले तर अनेक वेळा ते वेगवेगळ्या सवयींमध्ये कधी उडून जातात हे देखील त्या ठिकाणी समजत नाही. त्यामुळे महिलांच्या हाती पैसे गेले तर परिवाराचाही विकास होतो आणि समाजाचा देखील विकास होतो. आणि म्हणूनच महिलांना सक्षम करणं ही एक अतिशय महत्त्वाची बाब माननीय पंतप्रधानांनी हातामध्ये घेतली. आपल्याला कल्पना आहे की बचत गटांचा एक मोठा कार्यक्रम माननीय पंतप्रधानांनी हातामध्ये घेतला, 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा कार्यक्रम हातामध्ये घेतला, बचत गटांच्या ट्रेनिंगची एक मोठी व्यवस्था त्या ठिकाणी उभी केली. मला आठवतं की ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी जेमतेम आपल्याकडे काही 1000 गट हे त्या ठिकाणी काम करत होते, परंतु आपण सातत्याने त्याच्यामध्ये प्रयत्न करून 1,00,000 गट तयार केली, त्या गटांना त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सकरता आपण एक बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण हे महिलांचं त्याही चळवळीतनं झालेलं आपण बघितलं. आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर आपले महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढाजी या ठिकाणी आले आहेत. खरं म्हणजे त्यांच्याच विभागाबद्दल मी सांगत होतो आणि ते या ठिकाणी आले, मी त्यांचं देखील स्वागत करतो. आणि म्हणून एक गोष्ट खरं म्हणजे याच्यात आमच्या लक्षात काय आली, साधारणपणे सरकारी योजनांमध्ये सरकारच्या वतीनं खेळतं भांडवल कोणाला दिलं तर ते परतच येत नाही, परंतु महिला बचत गटांच्या योजनांमध्ये जे जे भांडवल आम्ही दिलं 100% परत आलं. महिला प्रामाणिकपणे त्या पैशाचा उपयोग करतात आणि त्या ठिकाणी कर्ज स्वरूपातलं जे भांडवल असेल ते कुठेही न बुडवता वेळेत परत करतात. ही खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की सचोटीने काम करण्याची ही जी महिलांची सवय आहे. आणि चित्रातही म्हणाले खरं आहे की शेवटी महिला या मल्टी टास्कर आहे, महिला एका वेळी अनेक काम करू शकतात जे पुरुष करू शकत नाहीत. आणि म्हणून आज संधी मिळाल्याबरोबर महिलांमधलं जे नेतृत्व आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांच्यातले जे गुण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम याकरता महत्त्वाचा आहे की आता सहकार क्षेत्रामध्ये एक मोठी एंट्री ही महिलांची या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो आहोत. आणि मी खरोखर प्रवीण दरेकरजी आपलं आणि चित्रातांचं अभिनंदन याकरता करेन की देशामध्ये मोदीजींनी पहिल्यांदा सहकार मंत्रालय तयार केलं. आपल्या देशात सहकार मंत्रालय नव्हतं, पण मोदीजींनी सहकारिता वेगळं मंत्रालय तयार केलं आणि देशाचे गृहमंत्री अतिशय कणखर अशा प्रकारचं नेतृत्व असलेले अमितभाई शहा यांना सहकार मंत्री देशाचं त्यांनी बनवलं. अमितभाई सहकारातनं मोठे झाले आहेत, सहकारातले कार्यकर्ते आहेत, त्यांना सहकार माहिती आहे. आणि अमितभाईंनी सहकार मंत्री झाल्याबरोबर सहकार क्षेत्राच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करायची अशा प्रकारचा कार्यक्रम हातामध्ये घेतला आणि आता कोट्यावधी रुपयाच्या योजना या सहकार विभागाच्या माध्यमातनं सक्षमीकरणाकरता त्या ठिकाणी सुरू होत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांचाही फोकस हा सहकारावर आहे, अशा परिस्थितीमध्ये अतिशय योग्य वेळी आपण या ठिकाणी महिलांच्या सहकारी संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, पहिल्यांदा तर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सर्व भगिनींना मी सांगतो, हे खरं आहे संस्था तयार करताना काही अडचणी आहेत, पण आत्ताच सन्माननीय सहकार मंत्री अतुल सावेजी आणि मी चर्चा केली आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की आम्ही नियमांमध्ये बदल करून अतिशय सोप्या पद्धतीनं तुमच्याकरता सहकारी संस्था
या रजिस्टर करता येतील अशा प्रकारचे नियम हे आम्ही निश्चितपणे तयार करू. आणि एवढंच नाही तर नियम शिथिल झाल्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था तयार करा. आजही आपण सहकारी संस्थांना अनेक ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत, थेट कामं देण्याची पद्धत सुरू केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये आपण त्याला प्राधान्य दिलं आहे. पण सहकारी संस्थांनी जास्तीत जास्त रोजगार निर्मिती केली पाहिजे याकरता अजून काही सेक्टर आम्ही शोधून काढू आणि त्या सेक्टरमध्ये आपल्या महिला सहकारी संस्थांकरता एक्सक्लुझिव्ह रिझर्वेशन आम्ही ठेवू की त्या कामांमध्ये एवढे टक्के कामं ही महिला सहकारी संस्थांनाच मिळाली पाहिजे, जेणेकरून तयार झालेल्या संस्थांच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल, त्या संस्थाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्षम होतील आणि त्यांच्या माध्यमातून महिलांनाही रोजगाराची संधी मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आज या सभागृहामध्ये एक नवा इतिहास तुम्ही करताय, एक नवीन इतिहास तुम्ही तयार करताय. या चळवळीच्या इतिहासामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि मला विश्वास आहे की आता या ठिकाणी ज्या आमच्या 4-5 हजार भगिनी आलेल्या आहेत या तर स्वतः प्रयत्न करतीलच, पण हळूहळू ही चळवळ मोठी होत जाईल आणि हजारो महिला या चळवळीचा भाग होतील. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की तुमच्या या चळवळीच्या मागे राज्यातलं आमचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं उभं राहू, जेणेकरून ही चळवळ यशस्वी झाली पाहिजे. आणि नुसत्या संस्था काढून नाही तर त्या संस्था चालवून, त्या संस्था मोठ्या करून, त्या संस्था समृद्ध करून आणि त्या संस्थांच्या माध्यमातून राज्यातल्या सहकारातल्या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये आमच्या महिलांचा प्रवेश झाला पाहिजे, आमच्या महिलांना त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे, जेणेकरून सहकाराच्या एकूणच चळवळीमध्ये आमच्या महिलांचा सहभाग वाढेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्यामध्ये पुढे जाण्याची, काम करण्याची एवढी या ठिकाणी ताकद आहे, क्षमता आहे आणि इच्छा आहे. महत्त्वाची असते ती इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती असल्यामुळेच आपण राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यातनं या ठिकाणी आला आहात. आमच्या नंदुरबारच्या भगिनींनी एका गीताच्या माध्यमातनं मोदी सरकारने आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने काय केले सांगितलं, पुढच्या वेळी त्या हे गीत जेव्हा म्हणतील त्यावेळी त्या गीतामध्ये महिला सहकारी संस्थांचाही उल्लेख असेल, अशा प्रकारचं काम हे येत्या काळामध्ये आपण करू. मी पुन्हा एकदा चित्राताईंचं मनापासून अभिनंदन करतो, प्रवीणजींचं अभिनंदन करतो. आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी आहेत, ते दोन्ही मंत्री पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे राहतील हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.